नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशान्वये रेकॉर्डवरील सराई गुन्हेगारांचा पुन्हा तपास करून त्यांच्यावर हद्दपार आदेशाचा भंग करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव करताना आढळून आल्यास कारवाई करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार कारवाई करतेवेळी गुप्त बातमीदार आणि दिलेल्या माहितीच्या अनुषंगानं स्वप्नील वाघचौरे हा आरोपी त्याच्या राहत्या घरी येणार असून त्याच्या ताब्यात चोरीची विना नंबर प्लेट असल्याचं समजलं. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून स्वप्नील वाघचौरे यास ताब्यात घेतलं आहे. या आरोपीकडे अधिक चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार अशोक जाधव, प्रताप भिंगारदिवे, विशाल शिंदे, रवींद्र पाटोळे आणि अशोक जाधव या साथीदारांची नावे त्यांनी सांगितली आहे. या आरोपींना ताब्यात घेतले असून रवींद्र धिवर आणि संदीप पाटोळे हे दोघेजण फरार आहेत. अधिक तपास सुरू आहे. मागील 3 वर्षापूर्वी कोतवाली पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे संदीप मच्छिंद्र वाघ हे आरणगाव रस्त्याने जात असताना त्यांना अडवून मोटरसायकलवर आलेले तसेच 4-व्हीलर गाडीतून आलेले 4 ते 5 इसमांनी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं 5,000 रुपये तसेच त्यांची मोटरसायकल हे घेऊन गेलेले होते. त्याप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा 3 वर्षापूर्वी झालेला गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश प्राप्त झालेलं आहे. यातील आरोपी स्वप्नील सुनील वाघचौरे याच्याकडे चोरीची मोटरसायकल असल्याबाबत पोलीस पथकाला माहिती मिळालेली होती. PSI धाकराव, ASI काळे आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांनी जाऊन त्या वाहनाची खात्री केली असता सदरचे वाहन हे संदीप वाघ यांचे असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यानंतर आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस करता आरोपितांनी मागील 3 वर्षापूर्वी अशोक नामदेव जाधव यांचे सांगण्यावरून फिर्यादी संदीप वाघ यांना मारहाण केलेली होती आणि त्यांची मोटरसायकल हे घेऊन पैसे घेऊन निघून गेलेले होते. सदरचा प्रकार हा अशोक नामदेव जाधव व मयत यांचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधावरून झाल्याचं 3 वर्षानंतर निष्पन्न झालेलं आहे. एकूण 6 आरोपी विशाल लक्ष्मण शिंदे, स्वप्नील वाघचौरे, अशोक जाधव, प्रताप भिंगारदेवे आणि रवींद्र पाटोळे अशा एकूण 5 आरोपितांना ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब